नमस्कार, मी मोनिका मोनिकाज किचन मध्ये आपलं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मोमोज रेसिपी। सर्वात आधी मोमोजसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। एक बारीक चिरलेला कांदा, लसूण सोलून बारीक चिरलेला आहे, शिमला मिरची अर्धी बारीक चिरून घ्यायची, तिखट मिरची हिरवी बारीक चिरायची, अद्रक 1 इंच बारीक चिरून घ्यायचे, गाजर किसून घ्यायचे बारीक। हा 100 ग्रॅम कोबी घेतलेला आहे, तो व्यवस्थित खिसून त्यातलं जे पाणी आहे ते सर्व व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे। मीठ चवीनुसार 1 वाटी मैदा, डार्क सोया सॉस, काळी मिरी पावडर, व्हिनेगर 1 चमचा। साहित्य पाहून झालेलं आहे। आपण सर्वात आधी 1 वाटी घेतलेला मैदा मळून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार थोडस मीठ घालायचं। एक चमचा तेल हे व्यवस्थित मिक्स करून आपण हे पिठाचा डो करून घेऊया। यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया। मैद्याचं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे। आता आपण थोडा वेळ हे रेस्ट करायला ठेवू, साधारण 10 ते 15 मिनिटं आपण ठेवूया, आणि तोपर्यंत आपलं जे स्टफिंग आहे ते रेडी करून घेऊया। सर्वात आधी कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं, त्यानंतर आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकायचा। आपल्याला ज्या ह्या सर्व भाज्या आहेत त्या हलक्याशा फ्राय करून घ्यायच्यात, जास्त आपल्याला लाल किंवा जास्त फ्राय करून नाही घ्यायच्या। त्यानंतर अद्रक, बारीक चिरलेली मिरची आणि लसूण फ्राय करून घ्यायचं। शिमला मिरची टाकायची। ज्यावेळेस तुम्ही ह्या भाज्या फ्राय करता त्यावेळेस गॅसचा जो फ्लेम आहे तो हाय वर ठेवा, बारीक गॅसवरती ह्या भाज्या फ्राय करू नये। त्याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ, गाजर, व्हिनेगर 1 चमचा, सोया सॉस 1 चमचा टाकायचा आहे आपल्याला याच्यामध्ये, काळी मिरी 1/2 चमचा। या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहे आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता हे जे स्टफिंग आपण रेडी केलंय हे थोडस थंड व्हायला ठेवूया। आपण जे स्टफिंग केलं होतं ते थंड झालेलं आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेऊया। पाणी गरम करायला ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक चाळण ठेवायची आणि जे मोमोजचे स्टफिंग आहे ते आपण भरून घेऊया। पीठ लाटून, मैद्याचं पीठ लाटून आपण त्याच्यामध्ये स्टफिंग भरून घेऊया। आपण जे मैद्याचं पीठ मळून घेतलेलं होतं त्याचे आपण एक सारखे गोळे तयार करून घेऊया लाटण्यासाठी, स्टफिंग भरण्यासाठी। अशा प्रकारे आपले पिठाचे गोळे तयार करून झालेले आहेत। आता हे आपण व्यवस्थित लाटून घेऊया। अशा प्रकारे लाटून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्टफिंग करून घेऊया। तुम्हाला हवे असतील त्या साईजचे तुम्ही मोमोज तयार करू शकता।
ज्यावेळेस तुम्ही मोमोज तयार करताल त्यावेळेस ज्या किनारी आहेत त्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या साईडून, जेणेकरून जे स्टफिंग आहे ते बाहेर नाही यायला पाहिजे. अशा साईजचे आपल्याला मोमोज तयार करून घ्यायचे आहेत. हे व्यवस्थित आपल्याला बंद करायचं आहे पिठात. आपण सर्व एक प्लेट मध्ये काढून ठेवूया, नंतर आपण याला वाप द्यायला ठेवूया. तुम्ही अशा शेपचा देखील मोमोज तयार करू शकता. तुम्हाला जो इझी वाटेल तो तुम्ही ट्राय करा. अशा प्रकारे आपण व्यवस्थित पिठामध्ये स्टफिंग भरून घेतलेलं आहे आणि आता आपण हे वाफेवरती ठेवूयात. गॅसचा फ्लेम आपल्याला हाय ठेवायचा आहे. साधारण 10 ते 12 मिनिटात आपले मोमोज रेडी होते. ज्यावेळेस तुम्ही मोमोज चाळणीमध्ये ठेवता त्यावेळेस थोडा थोडा स्पेस आपल्याला मोमोज मध्ये ठेवायचा आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊया. दहा मिनिट झालेले आहेत, आपण मोमोज झालेत की नाही चेक करून घेऊया. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर व्यवस्थित असे मोमोज तयार झालेले आहेत. एक मोमोज मी तुम्हाला असा खोलून दाखवते आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकास किचन चॅनलला सबस्क्राईब करा.